जय हिंद जय महाराष्ट्र केके लव्ही मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आज आपण आलेलो आहोत खामगाव चौफुली येथे। येण्याचं कारण असं आहे की श्री भगवती स्वीट्स अँड फास्ट फूड याचा भव्य शुभारंभ झालेला आहे आणि चिखलीकरांच्या सेवेसाठी रुजू झालेला आहे। त्या संदर्भामध्ये आपण माहिती घेतोय। आपल्या सोबत आहेत या प्रतिष्ठानचे मालक मुखराज सिंह राजपुरोहित। केके लव्ही मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आपण भव्य शुभारंभ केलेला आहे श्री भगवती स्वीट अँड फास्ट फूडचा चिखलीकरांच्या सेवेसाठी। या संदर्भामध्ये आप दोन शब्द क्या बताएंगे हमारे दर्शक के लिए? या संदर्भामध्ये आपण नवीन कई प्रकारचे आयटम लाए फास्ट फूड में सँडविच बर्गर स्नॅक्स पाव भाजी पिझ्झा चिल्ली पास्ता शेक स्वीट में मावा में बीकानेरी बर्फी अंजीर बर्फी कलाकंद बर्फी मैंगो बर्फी गुलकंद बर्फी ऑरेंज बर्फी कंप्यूटर बर्फी नमकीन में स्पेशल पालक सेव पुदीना सेव टमाटो सेव मसाला सेव लहसुन सेव भाकर वड़ी बंगाली स्पेशल में रसमलाई रबड़ी रसंगुरी समसम रसमाधुरी पाकिजा सनाटो मंचूरियन चाट साउथ इंडियन अनेक प्रकार के आइटम है और सभी होलसेल भाव। चिखलीकरांच्या सेवेसाठी आपण आपलं प्रतिष्ठान सुरू केलेलं आहे। आपल्या दुकानाचं स्पेशलिटी काय आहे चिखलीकरांसाठी? हम कभी कॉम्प्रोमाइज नहीं करते कोई चीज में। हर प्रकार की क्वालिटी एक नंबर क्वालिटी अपने पास किसी भी प्रकार की यांचं असं म्हणणं आलं की क्वालिटी एक नंबरची आहे आणि चांगल्या चांगल्या प्रकारची चांगली सेवा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय। आपण आलेलो आहोत भगवती स्वीट आणि फास्ट फूड या ठिकाणी आपण भेट देतोय। सभी प्रकार के केक सभी प्रकार के केक नाश्ता मिष्टान्न नाश्ते में कचोरी है कांदा कचोरी है समोसा है ढोकला है इमरती है जलेबी है। मिठाई में क्या स्पेशलिटी क्या स्पेशल क्या है मिठाई? मिठाई में काजू रोल है काजू कसाटा है अमेरिकन डॉलर है बॉनविटा बर्फी है बीकानेरी बर्फी है सभी प्रकार की बर्फी वगैरह सब स्वीट्स है आपके। और पार्टी रहती है या बर्थडे रहता है उनके लिए भी आप यहाँ से आप डिलीवरी कर सकते हैं? बिल्कुल पूरी कोई भी पार्टी रहो शादी का फंक्शन कोई भी रहो स्पेशल डिस्काउंट के साथ में चालू किया वाला हर आइटम प्रत्येक माल एक किलो और 250 ग्राम फ्री नमकीन एक किलो और 250 ग्राम फ्री स्वीट मधी एक किलो मधी 200 ग्राम फ्री। छोटे मोटे प्रोग्राम रहे तो आप ये आपकी सेवा वहाँ तक पहुँचा सकते हैं डिस्काउंट में? डिस्काउंट बिल्कुल। और क्या कहना कर सकते हैं आप आपके प्रतिष्ठान के बारे में? एक बार आइए टेस्ट देखिए आपको पसंद आया बोलिए। उन्होंने बताया है कि आप एक बार आइए चिखलीकरांनी एक वेळेस अवश्य भेट द्यावी या प्रतिष्ठानला आणि या ठिकाणी चांगल्या चांगल्या प्रकारची मिठाई आहे नाश्ता आहे डोसा आहे समोसा आहे बर्थडे केक आहे आणि आपले छोटा मोठा कार्यक्रम असला तर आपल्यापर्यंत ते पोहोचून डिस्काउंट सुद्धा देणार आहे असं छानसं प्रतिष्ठान या चिखली शहरामध्ये सुरू झालेलं आहे। आपण चिखलीकरांनी एक वेळेस अवश्य भेट द्यावी ही या ठिकाणी मी केके लव्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय। जय जय महाराष्ट्र केके लव्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आपल्या सोबत आहे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार तरुण तडदार रावभाऊ पोंद्रे आपल्या सोबत आहे। त्यांनी आज श्री भगवती स्वीट्स अँड फास्ट फूडला या ठिकाणी जो शुभारंभ झालेला आहे त्यांनी भेट दिलेली आहे। भाऊ केके लव्ही मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम। धन्यवाद। आपण श्री भगवती स्वीट्स अँड फास्ट फूडला भेट दिलेली आहे या प्रतिष्ठानबद्दल दोन शब्द भाऊ काय सांगणार आपण? गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना केके लाईव्हच्या सगळ्या दर्शकांना गणपती बाप्पाच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। भगवती स्वीट्स आमचे महाराज कंपनी आमची राजस्थानी सगळी जी मंडळी आलेली आहे यांनी
राजस्थानचा त्यांचा स्वाद जो आहे, जो राजस्थान ज्यासाठी ओळखला जातो, ते आपल्या या चिखली सारख्या छोट्या ठिकाणी ते तो स्वाद इथपर्यंत आणलेला आहे. भगवती स्वीट्स हे चिखलीमध्ये यांच्या आणखी पण इतर ठिकाणी पण शाखा आहेत आणि त्या अत्यंत यशस्वी आहेत तिथे ठरलेले. आणि आता जिल्हा बँकेचा हा मुख्य स्पॉट, इथं अत्यंत सुंदर असं दुकान हे यांनी आता इथे सुरू केलेलं आहे. आणि चिखलीकरांना मिठाई असतील आणि त्यासोबतच नमकीन असेल, फास्ट फूड असेल, याचा अत्यंत चांगला स्वाद जाता त्यामुळं तो चाखायला भेटणार आहे. मी त्यांचं चिखलीकरांच्या वतीनं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छाही देतो की अत्यंत चांगलं यशस्वी हे प्रतिष्ठान त्यांचं जे भगवती स्वीट्स आहे हे व्हावं. आणि चिखलीकरांना म्हणजे जे खवय्या चिखलीकर आहेत त्यांच्या जिभेची स्वाद जो आहे तो त्यांच्या मोह पूर्ण व्हावा, चव त्यांना जिभेला त्यांची चव वाढावी अशा शुभेच्छा मी त्यांना देतो. धन्यवाद. अहो आपण गोड आहात आणि आपण गोड पदार्थ घालला, आपण बोललात की मी स्वीट खाल्लं, त्याबद्दल मी बोलणार आहे, त्याबद्दल काय बोलणार आहे? मनाने गोड प्रत्येकाने असलंच पाहिजे आणि विशेषतः राजस्थानी लोक तर त्यांच्याकडून शिकलं पाहिजे गोड कसं बोलायचं. ते फक्त गोड खाऊच घालत नाहीत, अत्यंत गोड अत्यंत मिठास असते त्यांच्या बोलण्यालाही. आणि मला असं वाटतं की बोलण्याला मिठास असती म्हणूनच त्यांच्या मिठाईला एवढी मिठास असते. त्यांच्यापासून शिकलोय आणि राजकारणात पण गोड बोलावं लागतं, तसं गोड बोलण्याचा आजचा जमाना राहिलेला नाही. आपण जर देशाच्या भरामध्ये सगळीकडे लक्ष घातलं तर ईडी असेल, इन्कम टॅक्स वाले असतील, सीबीआय वाले असतील, त्यांनी सगळा गोडवा जो आहे सगळ्यांच्या जिभेवरचा तो घालवलेला आहे. पण तरी देखील अंतिम विजय जो आहे तो गोडाचाच होईल. भाऊंनी आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आपल्यासोबत आहेत लाडके युवा नेते सचिनदादा बोंद्रे आपल्यासोबत आहेत. आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे, त्या संदर्भामध्ये दोन शब्द काय सांगणार भाऊ? चिखली शहर ज्या प्रमाणात आणि जोमाने वाढत आहे त्या प्रमाणात लोकांच्या आवडीनिवडी चव हे सर्व काम या भगवती स्वीट मार्टनं गेल्या 25 वर्षापासून चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे आणि याची स्पोर्ट पॉवर म्हणून आज त्यांचं दुसरं प्रतिष्ठान सुरू झालेलं आहे. आणि त्यांची क्वालिटी असेल, त्यांनी इतर म्हणजे चांगल्या पद्धतीनं जे मिठाया नवीन असतील या असतील, आज आपल्याला शहरात जायचं कुठेही काम पडत नाही आणि चांगल्या प्रकारे ग्राहकांची सेवा ते करत आहे. आणि त्यांनी याच माध्यमातून आता आपलं दुसरं प्रतिष्ठान सुरू केलेलं आहे. चिखली शहराच्या वैभवात एक भर घालणारी दुकान आहे आणि यानंतर जे शहरात आपण पाहत होतो तेवढ्याच प्रमाणात आज आपली चिखलीसुद्धा म्हणजे एक मोठा फूड हब झालेला आहे. म्हणजे इंडस्ट्री फूड हबची म्हणजे आपण ज्या प्रमाणात हे करतो की जे पुन्हा नागपूर रोडवर तेव्हा चिखलीचं नाव होतं धाब्यांचं आणि ज्या प्रमाणात चिखलीची चव एक पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येकाच्या तोंडात आहे आणि चिखली हे नाव प्रत्येक महाराष्ट्रात गाजलेलं आहे, तेच नाव हे कायम ठेवतील भगवती स्वीट या माध्यमातून आणि यांची उत्तम प्रगती व्हावी अशी आमच्या सर्वांतर्फे मी शुभेच्छा देतो.